नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. बेकायदेशीर मांडूळ बाळगल्याप्रकरणी दोघेजण ताब्यात. LCBसह तासगाव वनविभागाची कारवाई. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी फरारी आरोपींचा शोध घेणे आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत खास पथक तयार केलं आहे. या पथकामार्फत तासगाव विभागात पेट्रोलिंग सुरू होतं तेव्हा तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळगाव इथं फिरोज मुजावर यांच्या शेतातील शेडमध्ये निळ्या रंगाच्या बॅरलमध्ये मांडूळ जातीचा दुर्मिळ साप अवैधपणे बाळगला असल्याची माहिती कॉन्स्टेबल अजय बोंद्रे यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तासगाव वनविभाग अधिकारी वनक्षेत्रपाल कौशला भोसले यांना सदर कारवाईसाठी बोलून घेतले. संयुक्त पथकामार्फत फिरोज मुजावर यांच्या शेतात शेडमध्ये छापा टाकला. तिथे तन्वीर कामीरकर आणि फिरोज मुजावर हे दोघेजण आढळले. तिथल्या शेडमध्ये निळ्या रंगाच्या बॅरलमध्ये मांडूळ जातीचा दुर्मिळ साप सापडला. सविस्तर पंचनामा करून वनविभाग अधिकारी वनक्षेत्रपाल कौशला भोसले यांनी जप्त केला. तन्वीर कामीरकर आणि फिरोज मुजावर या दोघांना बेकायदेशीर मांडूळ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास तासगाव वनविभाग अधिकारी करत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस, सतीश आलदर, सचिन कुंभार, संदीप नलावडे, प्रशांत माळी, अजय बेंद्रे, त्याचबरोबर तासगाव वनविभाग अधिकारी वनक्षेत्रपाल कौशला भोसले, रवींद्र पांडुरंग कोळी, दत्तात्रय अशोक बोराडे यांनी सहभाग घेतला. सांगली प्रतिनिधी आतिश आवळे. आमच्या सांगली जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम सर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबोले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये जे फरारी व पाहिजे असलेले आरोपी यांची शोध मोहीम, त्याचप्रमाणे अवैध व्यवसायावरती कारवाई याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी कर्मचारी फिरत असताना आमचं एक पथक तासगाव या ठिकाणी गेलेलं होतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या LCBचे पोलीस कॉन्स्टेबल अजय बेंद्रे यांना धुळगाव या गावी फिरोज मुजावर या नावाच्या इसमाच्या शेतामध्ये शस्त्रामध्येच्या शेडमध्ये एक मांडूळ जातीचा सर्प जो दुर्मिळ आहे तो त्या ठिकाणी बॅरलमध्ये घालून ठेवण्याची खात्रीशीर बातमी त्यांना मिळालेली होती. त्याप्रमाणे सदरची माहितीही त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आमच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे API रविराज फडणीस व त्यांचं पथक तासगाव या तालुक्यातील धुळगाव या ठिकाणी गेलं. त्याचप्रमाणे आमच्या API फडणीस यांनी तासगावच्या वनक्षेत्रपाल श्रीमती भोसले मॅडम यांना कळवून त्यांचं वनविभागाचंही पथक त्या ठिकाणी गेलं. त्या ठिकाणी शोध घेतला असता फिरोज मुजावर यांच्या शेतातील शेडमध्ये एक निळ्या रंगाचं बॅरल होतं, त्यामध्ये मांडूळ जातीचा दुर्मिळ साप मिळून आला आणि सदर दुर्मिळ जातीचा साप आहे तो पंचनाम्यानं जप्त करून वनाधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे. पुढची कारवाई जी आहे कायदेशीर कारवाई हे वन विभागाचे अधिकारी करत आहेत. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे API रविराज फडणीस, हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार, त्याचप्रमाणे सतीश आलदर, संदीप नलावडे, प्रशांत कोळी आणि अजय बेद्रे यांनी भाग घेतला. त्याचप्रमाणे वन विभागाचे वनक्षेत्रपाल कौशला भोसले मॅडम, रवींद्र कोळी आणि दत्तात्रय बोराडे या लोकांनी सदर मोहिमेमध्ये भाग घेतला आणि सदरची कारवाई त्यांनी केलेली आहे.